मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले की आपण कशा पद्धतीनं आपल्या शेतीची काळजी घेऊ शकतो. मित्रांनो, फक्त शेतीची काळजी घेऊन उत्पादन भरपूर येईल का? तर आपण जे पीक घेतो याची योग्य पद्धतीने काळजी घेणे आवश्यक आहे ना? तुम्ही म्हणाल आम्ही दरवर्षी पिकांची काळजी घेतच असतो, पिकांवर रोग आला कीड आली की औषधे फवारत असतो, त्यांना वेळेवर खतपाणी देत असतो, मग अजून कोणती काळजी घेणे आवश्यक आहे? मित्रांनो, पिकांची काळजी घेताना फक्त औषधे आणि खतांची पूर्तता करून चालत नाही, पिकांची अजून वेगवेगळ्या प्रकारे काळजी घेणे गरजेचे असते. ते आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, मी गुरुदत्त लांबतुरे ॲव्हेंचर ॲग्री टेक्नॉलॉजी या कंपनीमध्ये गेले 13 वर्षापासून संचालक या पदावर काम करत आहे. शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या सेंद्रिय खतांची व सेंद्रिय औषधांची आम्ही निर्मिती करत आहोत. आत्तापर्यंत या उत्पादनांच्या वापरामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना फायदा झाला असून त्यांच्या शेतीच्या उत्पन्नामध्ये बराच फरक पडला असून त्यांना याचा खूप मोठा फायदा झालेला आहे. मित्रांनो, यासोबतच शेतकऱ्यांना शेतीच्या संबंधित अनेक समस्या असतात, ज्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही वेगवेगळे सेमिनार आयोजित करत असतो. तेव्हा जर का तुम्ही देखील शेती करत असाल किंवा शेती करणार असाल आणि तुम्हाला देखील काही मदतीची आवश्यकता असेल तर आमच्याशी नक्की संपर्क साधा. आता वळूयात आपल्या व्हिडिओच्या विषयाकडे. मित्रांनो, पिकांवरती रोग व कीड आली की तुम्ही त्यावर औषधे फवारणी करता, पिकांची वाढ खुंटली की त्याला वेगवेगळी खते देता आणि पिकांच्या बोडाची माती कोरडी दिसली की त्याला आपण पाणी देतो आणि तुम्हाला वाटते आपले पीक आता चांगल्या स्थितीत आहे. पण याशिवाय मित्रांनो, पिकांची अजूनही काळजी घ्यावी लागते. तर ती कोणती? तर सर्वात प्रथम शेतातील गवताचा बंदोबस्त करणे हा प्रमुख विषय.